सबस्क्राइब करा आपलो कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. खेळच्या ICS महाविद्यालयात अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन करण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ही आहे कोकणातली पहिली 3D व 4D माध्यमातून मुलांना प्रशिक्षण देणारी डिजिटल लॅब. इतर मुलांसाठी देखील अतिशय माफक शुल्कामध्ये या लॅबची सुविधा उपलब्ध असणार आहे. ही सहजीवन शिक्षण पुरते ही सुविधा उपलब्ध नसून खेड तालुक्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला ह्या लँग्वेज लॅबमध्ये त्याला अल्पशा फीमध्ये त्याचे शिक्षण इथे घेता येण्याची सुविधा आम्ही थोडक्यात खेड तालुक्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. उत्सुकता तर आहेच. ICS कॉलेज नवीन नवीन पद्धती येत असते आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवायच्या आणि ह्या पद्धतीने आपण एक्साईट होतो की शिकण्याच्या बाबतीत आम्हाला नवीन नवीन पद्धती शिकायला भेटतात आणि आम्ही खरंच याचा खूप फायदा करून घेतो. मुझे ऐसा लगता है कि अभी डिजिटल लैब हुई है तो बुक्स की ज़रूरत तो है नहीं और बच्चे घर पे बैठ के भी नॉलेज ले सकते हैं. जो क्लास में अगर कोई किससे कोई क्लास मिस हो जाए तो उनको वो भी लेक्चर्स मिल सकते हैं. कोकणातील पहिल्या डिजिटल आणि इंग्लिश लॅबचं उद्घाटन ICS महाविद्यालयात झालंय. सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हिराचंद परशुराम बुटाला यांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. भाऊ, सर्वप्रथम आपलं कोकणतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, नेमकी संकल्पना जी अंमलात आणण्यात आली आहे विद्यार्थ्यांना इंग्लिश लॅबचं आयोजन इंग्लिश लॅबची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल काय सांगाल? काय की आता सगळं जगामध्ये डिजिटलवर सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या मुलांना पोचता यावं आणि संस्थेने त्याच्यात काहीतरी करावं त्या दृष्टिकोनातून हा IT विभाग आहे. तिथं नुसत्या कॉम्प्युटरच्या परीक्षा किंवा BSc IT MSc अशा डिग्र्या किंवा तुमचं काय कॉम्प्युटर सायन्स तर एवढ्यावर न थांबता आता जगात रोज नवीन नवीन हे निघते स्कीम आणि किंवा योजना तर त्या डिजिटल क्षेत्रामध्ये आपल्या संस्थेचा सहभाग नोंदवावा आणि ही कल्पना माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने भोसले सरांनी हे आमच्यासमोर मांडली. आता ह्या संस्थेचे सेक्रेटरी मंगेशभाई आहेत, खजिनदार विलासभाई आहेत, त्यांनी आमचं बजेट काय आहे हे न बघता ह्या चांगल्या सुविधा संस्थेमध्ये व्हायला पाहिजेत असा पाठपुरावा केला. त्यामुळं आज आपण लॅबचं उद्घाटन करू शकलो आणि आता जैन यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम ग्रामीण भागातल्या मुलांसाठी टेक्नो इव्हेंट हा कार्यक्रम आता चालू होणार आहे आणि मुलांना त्याच्यात भाग घेता येणार आहे आणि वरती हॉलमध्ये ह्या सहकाऱ्यांसोबत 5 मिनटं पुन्हा मनोगत होईल अशा कल्पना. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषेवर प्रभुत्व कसं करावं ह्याचं या लॅबच्या माध्यमातून त्यांना उपयोग होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम केसकरसह प्रथमेश महाडिक, आपलं कोकण खेड. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.